हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात तर आज आपण मस्त एक हेल्दी रेसिपी बनवणार आहोत मार्केटमध्ये जो मेयोनी सॉस मिळतो तो, तो अतिशय घातक असतो हेल्थसाठी मोठ्यांनी तर तो खाऊच नाही पण लहानांनी तर अजिबात खाऊ नये पण लहान मुलांना मेयोनी सॉस खूप आवडतो भरपूर अशा रेसिपीजसोबत सोबत जसं की बर्गर असू द्या व्हाईट सॉस पास्तामध्ये यूज होतो त्यासोबतच सँडविचेस नगेट्स तर तुम्ही हा सॉस नक्की बनवा मार्केटच्या सॉसपेक्षा टेस्टला अगदी भारी लागतो आणि तुम्ही फ्रीली टेन्शन फ्री तुम्ही हवा तेवढा मुलांना देऊ शकता कारण की हा खूप हेल्दी आहे तर इथे मी एक वाटी घेतला आहे पनीर पाव वाटी घेतला आहे मी घट्ट दही पाच ते सात मिरच्यात काजू घातले त्याच्यानंतर एक स्लाईस घातला आहे मी चीज तर तुम्ही चीज क्यूब पण याच्यात किसून घालू शकता एक एक चीज क्यूब आपल्याला लागणार त्यानंतर घातलं आहे मी चिली फ्लेक्स थोडंसं पिझ्झा सिझनिंग तुम्ही मिक्सअप पण घालू शकता आणि त्यानंतर थोडंसं अगदी पाव चमचा विनेगर आणि अर्धा चमचा मीठ दॅट सेट आपल्याला इन्ग्रेडियंट्स से एवढेच लागणार आहेत आणि आपला क्रीमीवाला आणि अगदी हेल्दीवाला मिओनी सॉस रेडी होणार आहे जो अगदी हेल्दी आहे तुम्ही हा प्रत्येक मियोनी सॉस ज्या पण रेसिपीमध्ये वापरताना तर प्रत्येक रेसिपीमध्ये हा सॉस वापरू शकता अगदी मस्त फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये हा पंधरा ते वीस दिवस टिकतो आणि खूप हेल्दी अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अगदी क्रीमी होतो तुम्ही बघू शकता तर आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेअर करा लाईक करा थँक्यू